नमस्कार. कुक विथ दियारामध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. तर आज आपण विदर्भ स्पेशल सांबारवडी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत. तर विदर्भामध्ये कोथिंबीर जी असते त्याला सांबार म्हटले जाते, म्हणून या पदार्थाला सांबारवडी म्हणतात. यामध्ये जो मसाला आहे, जे सारण आहे, त्यामध्ये सगळ्यात जास्त कोथिंबीरीचा उपयोग केला जातो. तर ही सांबारवडी खायला अतिशय टेस्टी लागते. हिवाळ्यामध्ये सांबारसुद्धा अगदी छान मिळतो, त्यामुळे ही सांबारवडीची रेसिपी एकदा तरी नक्की ट्राय करून बघा. विदर्भाची अगदी फेमस रेसिपी आहे. चला तर जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. अगोदर पारीसाठी पीठ भिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी एक कप बेसन पीठ घेतलं आहे, अर्धा कप मैद्याचा वापर केला आहे आणि पाव कप म्हणजेच 1/4 कप गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. गव्हाचं पीठ पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला वापरायचं नसेल तर नका वापरू, काहीच हरकत नाही. पण यामुळे पारी जास्त टेस्टी लागते. आमच्याकडे या मापानुसार नेहमी सांबारवडी केली जाते. तुम्ही इथे नुसत्या मैद्याची पारीसुद्धा बनवू शकता. जर तुम्हाला एकदम खुसखुशीत हवे असतील तर इथे काही मी कोरडे मसाले वापरणार आहे. त्यात आहे 1 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा हळद पावडर आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचे आहेत. हे मसाले पिठामध्ये थोडेसे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मोठे चमचे तेल कडकडीत गरम करायला घेतलेलं आहे. तेल पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तेल खूप गरम आहे तर सुरुवातीला चमच्याच्या साह्याने पिठात तेल मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर हाताने व्यवस्थित चोळून चोळून या पिठामध्ये या तेलाचं मोहन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. पहा, या पिठाची अशा प्रकारे मोठ वळली गेली पाहिजे, म्हणजे पिठाला तेलाचं मोहन हे अगदी व्यवस्थित झालेलं आहे असं समजायचं. आता या पिठामध्ये थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर थोडंसं घट्टसर स्वरूपाचं हे पीठ मळायचं आहे, त्यामुळे एकदम जास्त पाणी टाकून द्यायचं नाही, थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं. तर हे पीठ मळण्यासाठी जास्त पाणी लागत नाही. पिठामध्ये पाण्याचा अंदाज घेत मी पीठ एकदम घट्ट मळून घेतलेलं आहे. तर हे पहा, पीठ इतपत घट्ट मळायचं आहे. आता पारीसाठी पीठ चांगलं मळून झालेलं आहे. या पिठाला झाकून 10 मिनटं बाजूला ठेवून देऊ. तोपर्यंत सांबारवडीचा मसाला तयार करू. त्यासाठी 1 जुडी सांबार घेतला आहे, म्हणजे 1 पाव हा सांबार आहे. सांबार तोडत असताना जास्त देठं तोडायची नाही, जेवढं जमेल तेवढीच पाने तोडायची. सांबार स्वच्छ धुवून फॅनखाली सुकवून घ्यायचा. त्यामध्ये पाणी अजिबात राहिलं नाही पाहिजे. जेवढा जमेल तेवढा बारीक कट करून घ्यायचा. पहा, तो अशा प्रकारे मोकळा दिसला पाहिजे, म्हणजे त्यामध्ये पाणी अजिबात राहिलं नाही पाहिजे. आता लगेचच मसाला बनवून घेऊ. त्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे. मसाल्यासाठी तेल जास्त अजिबात वापरायचं नाही, कारण आपण नंतर सांबारवडी तळणारसुद्धा आहोत. तेल गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकायची. मोहरी फुटायला लागली की त्यामध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे अगदी बारीक कापून घेतले आहे ते यामध्ये टाकायचे. या मसाल्या मध्ये काही लोक कांदे वापरतात तर काही लोकांना कांदा आवडत नाही. जर तुम्ही कांदा खात नसाल तर नाही वापरला तरीही चालणार आहे. कांदा आपल्याला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे. कांदा छान गुलाबी रंगावर परतला आहे. आता यामध्ये काही मसाले वापरणार आहोत. यामध्ये 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, 1/2 चमचा हळद पावडर. हा कांदा लसूण मसाला आहे, तो मी 1 चमचा वापरणार आहे. जर कांदा लसूण मसाला नसेल तर काळा मसाला वापरला तरी चालणार आहे. आता हे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर यामध्ये मी 1 चमचा खसखस टाकली आहे, ही सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊ. त्यानंतर यात 1 चमचा चिंचेचा गर टाकून घेतला आहे. चिंचेचा गर नसेल तर लिंबू टाकला तरीही चालणार आहे. आणि त्यातच त्याच्यामध्ये 1 चमचा लगेच साखर घालायची आहे, म्हणजे चिंचेची चव ही बॅलेन्स होते. त्यामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये 1 कप सुक्या खोबऱ्याचा कीस टाकला आहे आणि तो सुद्धा छान मिक्स करून घ्यायचा आहे. गॅस अगदी मंद ठेवून सगळे जिन्नस परतवून घ्यायचे. नंतर यामध्ये भाजलेल्या दाण्याचा कूट टाकायचा आहे. इथे मी जेवढं खोबरं वापरलं आहे तेवढ्याच दाण्याचा कूटसुद्धा वापरला आहे, समप्रमाणात घेतला आहे. हे छान मसाल्यात मिक्स करून घ्यायचं. आता जे आपण सारण तयार झालं आहे ते अशा प्रकारे अगदी मोकळं झालेलं आहे, त्यामध्ये तेलाचं प्रमाण
प्रमाण कमी आहे म्हणून ते खूप छान दिसते. आता जो सांबार आपण चिरून ठेवला होता तो या मिश्रणात टाकायचा आणि ज्या कपने शेंगदाण्याचं कूट सुकं खोबरं मोजलं होतं त्याच कपने हा जो सांबार चिरल्यानंतर 5 कप भरला आहे. तर सुरुवातीला इथे मी अर्धा टाकून घेतला आहे, व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि उरलेला सांबार तोसुद्धा टाकून घेऊ. त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता गॅस मी इथे मध्यम करायचा आहे आणि या मिश्रणाला जास्त शिजवण्याची गरज नाही. हा ह्या आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि ते करत असताना त्यातून वाफ बाहेर येते म्हणजे आपलं सारण व्यवस्थित झालेलं आहे. यापेक्षा जास्त शिजवायचं नाही. आता हा जो मसाला आहे या मसाला थंड करून घ्यायचा आहे. तर हा मसाला तुम्ही चपातीबरोबर पण खाऊ शकता, खूप खायला अप्रतिम लागतो. आता मसाला थंड झाला आहे, लगेचच आपण सांबारवडी बनवायला घ्यायची आहे. आपण जे पीठ मळून ठेवलं होतं ते छान मुरलं गेलं आहे. आता या पिठाला छान मळून घ्यायचं आहे. आता या पिठात मीडियम आकाराचा गोळा मी इथे करून घेतला आहे, त्याला व्यवस्थित गोल करून घ्यायचं. आणि तर इथे पारी लाटत असताना खूप जास्त चिपकत असेल तर थोड्याशा कोरड्या पिठाचा तुम्ही इथे उपयोग करू शकता. तर पहा, कोरडं पीठ मी इथे लावून घेते आणि त्यानंतर व्यवस्थित ही पारी गोल लाटून घ्यायची आहे. तर पहा, पारी लाटून घेतली आहे. तर अशा प्रकारची थोडीशी पातळ स्वरूपाची मी इथे पारी लाटली आहे. आता या पारीला लावण्यासाठी एक मिश्रण तयार करून घेऊ. यासाठी 1 चमचा गरम मसाला घेतला आहे, त्यामध्ये 2-3 चमचे पाणी टाकून छान मिक्स करून घेऊ. तर हे मिश्रण आपल्याला पारीला लावून घ्यायचं आहे. मिश्रण तयार झालं आहे. आता यातील थोडंसं मिश्रण या पारीवर टाकून घेऊ. तर 1 चमचा हे मिश्रण टाकून सर्वत्र पारीला पसरून घ्यायचं आणि त्यानंतर तो मसाला आपण बनवून घेतला आहे तो मसाला अशा प्रकारे पारीवर ठेवून घ्यायचा आणि त्यानंतर पारीची एक बाजू अशा प्रकारे ठेवायची आणि त्यावर काठाला पाणी लावून घ्यायचं. दुसऱ्या बाजूला सुद्धा अशी ठेवून घ्यायची. आता कडा आहे त्यात सुद्धा हे पाणी लावून अशा प्रकारे बंद करून घ्यायच्या. तर पहा, तयार झाली आपली सांबारवडी. हे तर हे व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे म्हणजे तेलात ती सुटणार नाही. आता थोडीशी दुसऱ्या पद्धतीने सुद्धा सांबारवडी करून दाखवते, जी हॉटेल आणि स्टॉलवर मिळते त्याप्रकारे. गोल रोलप्रमाणे असतो त्याप्रमाणे आपण एक सांबारवडी तयार करून घेऊया. त्यासाठी मोठ्या आकाराची पारी लाटून घेतली आणि त्यालासुद्धा मसाल्याचं पाणी लावून घ्यायचं. त्यानंतर जे सारण आहे ते अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आणि त्यावर साईडने अशा प्रकारे ठेवून घ्यायचं पारी आहे ती आणि त्यानंतर असं फोल्ड करून घ्यायचं. मग त्याचा एक रोल बनवायचा आणि जे काठ आहे त्याला थोडं पाणी लावायचं आणि व्यवस्थित बंद करून घ्यायचं म्हणजे तेलामध्ये जो मसाला आहे तो अजिबात सुटणार नाही. इथे मी 2 प्रकारच्या सांबारवड्या करून दाखवल्या आहेत. तर अशा प्रकारे काही सांबारवड्या आपण तयार करून घेऊ आणि बाजूला कढईत तेल गरम करायला ठेवले. त्यामध्ये पिठाचा गोळा अशा प्रकारे टाकून पाहायचा आहे की तो लगेच वर येतो म्हणजे तेल आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे. ची फ्लेम मीडियम ठेवायची. तर तेलामध्ये जेवढ्या सांबारवड्या मावतील तेवढ्या सांबारवड्या तेलात टाकायच्या. एकदम पण जास्त टाकू नका. वड्या तेलात सोडल्यानंतर लगेचच त्याला चमच्याने हलवायचं नाही. खालच्या बाजूने थोड्याशा कडक झाल्या की नंतर त्यांना पटकन आपण पलटवून घेऊ. पण तेसुद्धा अलगद हाताने तुम्हाला पलटवायच्या आहेत. खालच्या बाजूने पण लालसर तळून घ्यायच्या. वड्या अगदी दोन्ही बाजूने खरपूस झाल्या तर त्यांना बाहेर काढून घेऊ. तर अशा प्रकारे लालसर रंग येईपर्यंत आपण वड्या तळून घेतलेल्या आहेत, तेलातून बाहेर काढल्या आहेत. तर आपण सगळ्या जेवढ्या वड्या बनवल्या आहेत त्या सगळ्या वड्या तळून घेणार आहोत. आपल्या सांबार वड्या तयार झालेल्या आहेत. या कढीसोबत खूप छान लागतात. कढीची रेसिपी मी अगोदरच शेअर केलेली आहे, तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर अशा प्रकारे आपण विदर्भाची फेमस पुडाची वडी किंवा सांबारवडी ज्याला म्हणतात ती आपण आज बनवलेली आहे. यामध्ये जे आपण सारण वापरलं त्याच्यात जास्तीत जास्त कोथिंबरीचा उपयोग केलेला आहे. घरगुती मसाले आहेत. जर तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही काळा मसालासुद्धा वापरला तरीही चालणार आहे, तरीसुद्धा चालणार आहे. जर तुम्हाला नुसत्या मैद्याच्या करायच्या असतील तरीसुद्धा चालणार आहे. सगळं तुमच्यावर डिपेंड आहे. पण या हिवाळ्यामध्ये नक्की एकदा ही विदर्भ स्टाईल कोथिंबीरची वडी किंवा सांबारवडी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की रेसिपी तुम्हाला आवडली की नाही. नेक्स्ट रेसिपीमध्ये भेटूया. बाय.